हेल्मेटचे राजकारण करू नका, योगेश गोगावले यांचा विरोधकांना टोला. पुणे शहरात पुन्हा एकदा दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आल्यानंतर शहरात मोठा जनक्षोभ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी देखील सत्ताधारी भाजपाला घेरले असून भाजपा हेल्मेट सक्तीला कारणीभूत असल्याचे वारंवार बोलले जाते. त्या पार्श्वभूमीवर भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांना चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल तर केला, शिवाय हेल्मेट सक्तीबाबत भाजपची भूमिका देखील स्पष्ट केली. पहा काय म्हणाले आहेत योगेश गोगावले. त्याचबरोबर गोगावले यांनी व्यक्त केलेल्या मतावर आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणताही निर्णय झाल्यानंतर त्याच्या साधक बाधक बाजूंकडे आपण पाहिलं पाहिजे, असं माझी सगळ्यात प्रमुख भूमिका आहे. पुणे शहरामध्ये दोन चाकी वाहनं ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे त्याची पूर्ण कल्पना प्रशासनाला आहे, त्याचबरोबर पोलीस खात्याला देखील आहे. त्यामुळे 36 लाखाहून अधिक वाहनं दोन चाकी स्वरूपाची चालवणारी पुण्यामध्ये असंख्य मंडळी आहेत, घरटी दोन वाहनंसुद्धा काही ठिकाणी आहेत. परंतु या सगळ्या विषयाच्या संदर्भात कोर्टांनी दिलेला निर्णय आणि मेहरबान कोर्टांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही प्रशासनाला करावी लागते एवढं सामान्य ज्ञान हा सगळ्यांच्याच मनामध्ये असलं पाहिजे. मुद्दा दुसरा असा की पुणे शहरातल्या रहदारीचा आणि वाहतुकीचा विचार करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये असलेलं दोन चाकीचं महत्त्व हे जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारत नाही तोपर्यंत हे अधिकाधिक असंच वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहे. आणि यामुळे या सगळ्या विषयाकडे याच्यातनं काही अपवादात्मक सूट देता येते किंवा नाही यासाठी शासन प्रयत्न करते. केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार कलम नंबर 129 प्रमाणे याच्यामध्ये काही सूट देता येईल किंवा नाही या संबंधामध्ये विचार चालू आहे. या संदर्भात पक्ष पातळीवर देखील आम्ही CM साहेबांच्याकडे ह्या सगळ्या विषयाची मागणी करतो आहोत, त्या मागणीप्रमाणे त्याचा अभ्यास चालू आहे. कारण कोर्टाने केलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असतं. कारण कोर्टाने केलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये जर काही गोष्ट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असतं. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये पुणेकरांच्या भावनांशी आम्ही पूर्णतः सहमत आहोत. किंबहुना हेल्मेटची सक्ती असू नये, हेल्मेटची सक्ती करण्यासाठी पुणे शहराचा कंजेस्टेड एरिया सोडून अन्य ठिकाणी जर या प्रकारची सक्ती केली तर ती अधिक व्यवहार्य होईल असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की हेल्मेटची सक्ती ही शासनाने लादलेली सक्ती नसून ही एका निर्णयाप्रत झालेली सक्ती आहे आणि या सक्ती संदर्भामध्ये पुनर्विचार झाला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. या भूमिकेनुसार याच्यातल्या प्रशासकीय बाजू कशा पद्धतीने सुधारण्यात येतील हे भविष्यकाळामध्ये आपण सगळेजण बघूयात. त्यामुळे या विषयाचं राजकारण मात्र कुणी करू नये आणि हे राजकारण मात्र परवडणारं नाही. कारण त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये काही अर्थ आहे, जो अर्थ पुणेकरांना आपण सांगितला पाहिजे. त्याच्यातला सुरक्षिततेचा भाग हा महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर पुणे शहरातल्या या सगळ्या विषयाची जी समस्या म्हणून आपल्या समोर आली आहे याची गैरसोय जी आहे ही गैरसोय दूर करण्यासाठी शासन नक्की होकारात्मक विचार करेल. चेकमेट टाइम्सने 50,000 सबस्क्रायबर्स आणि 80 लाख व्ह्यूअर्स असा फार मोठा टप्पा या वेब न्यूज पोर्टलमध्ये हा गाठलेला आहे. मी चेकमेट टाइम्सला सर्व पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते.